नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर सुशील स्पॉटलाइट युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या न्यूज बघण्याआधी सर्वात प्रथम आपण कालचे जे प्रश्न होते त्याची उत्तर बघणार आहोत नानार प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात स्थलांतरित होणार आहे रायगड जिल्ह्यामध्ये होणार आहे बघा रत्नागिरीमध्ये हे होतं तिथला जो काही स्थानिकांचा विरोध होता शिवसेनेचा विरोध होता तिथून आता हा रायगडमध्ये हलवण्यात आला आणि रायगडमधल्या सुद्धा ज्या काही संस्था आहेत वेगवेगळ्या त्या एकवटलेल्या आहेत आणि रायगडमध्ये पण आता विरोध सुरू झाला आहे तर तरी सुद्धा आता हे लक्षात ठेवा रत्नागिरीतून रायगड कोल्हापुरी कोल्हापुरीच्या साठी एकूण आठ जिल्ह्यांना जी आय नामांकन देण्यात आलेलं आहे यापैकी कोणत्या राज्यातील जिल्ह्यांचा विचार करण्यात आलेला आहे तर महाराष्ट्र कर्नाटक असं याचं उत्तर आहे महाराष्ट्रातले चार जिल्ह्यात बघा कर्नाटक मधले चार जिल्हे आपण बघितले होते आणि याच्यावरून सुद्धा वाद सुरू आहे की कोल्हापूरचं असं म्हणणं आहे की हा जी कोल्हापुरी चप्पल हा जो जी आय टॅग आहे तो फक्त कोल्हापूर जिल्ह्याला मिळायला हवा होता तो इतर जिल्ह्यांना मिळणं अपेक्षित नव्हतं हो तर येत्या काळात बघूयात पण आता हा दिलेला आहे चेंजेस सोने फार कठीण आहे त्याच्यामध्ये दोन हजार वीस मधील अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीकरता खालीलपैकी कोणती घोषणा ट्रम्प यांनी दिली आहे उत्तर आहे कीप अमेरिका ग्रेट तर याचं एकदम सिंपल लॉजिक असं आहे की दोन हजार सतराला जेव्हा राष्ट्राध्यक्षाची निवडणूक झाली होती त्याच्या वेळेस ही घोषणा होती बघा मेकिंग अमेरिका ग्रेट अगेन याचा अर्थ एकदम सिंपल लॉजिक आहे की याच्या आधीचे जे काही राज्यकर्ते किंवा जी पॉलिटिकल पार्टी रूल करत होती ऑपोजिशन पार्टी यांची की त्यांनी अमेरिका जी काही ग्रेट होती अमेरिकेची ग्रेटनेस घालवलेली आहे आणि म्हणून मेकिंग अमेरिका ग्रेट अगेन की आम्ही परत अमेरिकेला ग्रेट बनवू आणि आता त्यांनी ग्रेट बनवलंय ट्रम्प यांनी आता कीप अमेरिका ग्रेट आता याला ग्रेट ठेवायचं आहे तर आम्हाला निवडून द्या तुम्ही निवडून नाही दिलं तर परत गडबड होणार त्यानंतर पुढचं आहे हत्तींसाठी देशातील पहिले इस्पितळ तर त्याचं उत्तर आहे मथुरा ऑपरेशन हिडन आयडल अमेरिका आहे बघा याचं उत्तर आजच्या महत्वाच्या न्यूज आपण बघणार आहोत आजच्या महत्वाच्या न्यूजमध्ये सगळ्यात पहिलं आहे बघा ते म्हणजे तिहेरी तलाक तिहेरी बनती विधेयक पुन्हा लोकसभेत आलेलं आहे बघा लोकसभा डिझॉल्व्ह झाल्यामुळे हे लॅब झालं होतं एक प्रश्न विचारला बघा कमेंट बॉक्समध्ये दे विधेयक आणि कायद्यामध्ये काय फरक असतो तर बघा जे कुठलाही कायद्याचं जे सुरुवातीचं जे स्वरूप असतं ते एक विधेयक असतं ते एक बिल असतं तो ड्राफ्ट जेव्हा लोकसभेत मांडला जातो किंवा राज्यसभेत मांडला जातो त्याच्यानंतर दोघे हाऊस त्याला मंजुरी देणार आणि मग राष्ट्रपतीची सही होणार त्याच्यानंतर तो कायदा बनतो तर हे जे काय हे प्रायमरी स्वरूप आहे विधेयक प्रत्येक विधेयक किंवा प्रत्येक बिल हे कायदा बनेलच असं नाही हे कितीतरी लॅब्स होत असतात आजच्याच पेपरला एक न्यूज आहे बघा ती म्हणजे राज्यसभेचे जे आपल्या अध्यक्ष आहेत व्यंकय्या नायडू त्यांनी हे एक, एक सजेशन दिलेलं आहे की राज्यसभेत जर पाच वर्षापासून पडून असलं एखादं विधेयक तर त्याला लॅप्स करायचं बाबा कारण की तीन काय वर्ष खितपत पडून आहेत विधेयक तर ते पाच वर्षापेक्षा जास्त असलं तुम्ही डिस्कस नाही करत तुम्ही त्याला लॅप्स करा तर याच्यावर डिबेट त्यांनी सुरू केलेला आहे त्या काळात बघूया आपण ह्या गोष्टींबद्दल काय होतं तर हा एक डाऊट क्लिअर आहे बघा आणि दुसरा एक प्रश्न विचारला होता फेसबुकचा लिब्रा तर ऍक्च्युअली असं आहे तुम्ही बघताना गुगल सर्च केलं असेल तर तुम्हाला ती संघटना अशी दिसते फेसबुक बरोबर इतर काही एनटीआयटी मध्ये आहेत म्हणून ते त्यांनी संघटना म्हटलंय क्रिप्टोकरन्सी हे बेसिक कन्सेप्ट आहे आभासी चलनाला क्रिप्टोकरन्सी म्हणतात आणि यांच्या क्रिप्टोकरन्सीचं नाव लिब्रा आहे आणि जी संघटना आहे तिच्यात बाकीच्या एन्टायटीज जरी असल्या तर सगळे जे काही अधिकार आहेत ते कडे आहेत त्याच्यामुळे ते एक लक्षात ठेवा आणि सध्याच्या एकंदर याच्यावरून दिसतंय की ती क्रिप्टोकरन्सी लाँच होण्यासाठी वेळ होऊ शकतो अजून गोष्टी त्यांच्या वर्कआउट नाही झालेल्या पूर्णपणे तिहेरी तलाक बंदी विधेयक याच्यावर मी व्हिडिओ लेक्चर ऑलरेडी अपलोड केलेलं आहे ते मी टेलिग्रामला आता पोस्ट करेल ह्या लेक्चरमध्ये लेक्चर झाल्यावर तर ते तिथून बघून घ्या त्याचे सगळे जे काही बारीक बारीक म्हणजे सगळ्या तरतुदी ज्या आहेत तिच्यातल्या ते तुम्हाला स्पष्ट होतील हिच्यातल्या सगळ्यात महत्वाची जी काही तरतुदी तिच्यावर आक्षेप घेतला जातो ती म्हणजे तीन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा आहे बघा जर तुम्ही ट्रिपल हे के के लिए, तलाक हे केला असेल हरॅशमेंट केली तर त्या केसमध्ये तीन वर्षाचा तुरुंगवास आहे पण आता याच्यात असुद्दीन ओवेसींचं म्हणणं आहे की न्यायालयाने तिहरी तलाकावर बंदी घातलेली आहे तर त्याच्यावर कायदा बनवायची गरज नाही आहे आणि तीन वर्षे तुरुंगवासाच्या शिक्षेच्या तरतुदीचा सुद्धा त्यांनी विरोध केलेला आहे की जर अदर दॅन मुस्लिमीच्या मध्ये तलाक दिल्यानंतर कसल्याही पद्धतीने तुरुंगवासाची शिक्षा आहे का मग तुम्ही इकडं कशी ती तरतूद करतायत असा बराचसा इश्यू आहे शशी थरूर सर्व समाजासाठी समान कायदा लागू केला पाहिजे विधेयक स्थायी समितीकडे पाठवण्यासाठी त्यांनी मागणी केलेली आहे तर हे दोन महत्वाची मतं आहेत बघा तिहेरी तलाक बंदी विधेयकाबद्दल तुम्ही तुमचं कमेंट बॉक्समध्ये मत नोंदवू शकता की तुम्हाला ते तिहेरी तलाक बद्दल काय वाटतं त्याच्या आधी सर्वात आधी इन्स्टंट ट्रिपल तलाक याच्याबद्दलचा व्हिडिओ नक्की बघा आणि त्याच्यानंतर तुमचं मत नोंदवा कुठलीही मत ही एस्ट्रीम असता कामा नये एक गोष्ट लक्षात ठेवा बघा युपीएससी किंवा एमपीएससी मध्ये तुम्हाला कुठे इंटरव्ह्यू मध्ये प्रश्न येऊ शकतो युपीएससी मेन्सला ला येऊ शकतो तर तिच्यात एक्स्ट्रीम मतं मांडू नका ते घातक असतात एमपीएससी ला हक्काचं मुख्यालय मिळालंय बघा नवी मुंबई बेलापूर येथे आता अडुसष्ट वर्षांनी एमपीएससी ला मुख्यालयाची जागा मिळाली आहे एमपीएससी जी भाड्याच्या जागेत आहे एवढ्या दिवसांपासून नवी मुंबई बेलापूर येथे चार हजार सातशे सत्तावन्न चौरस मीटरचा भूखंड मिळालेला आहे आणि नियोजित इमारतीसाठी सत्त्याण्णव कोटी शेहेचाळीस लाखांचा निधी सुद्धा यांना देण्यात आलेला आहे तर एमपीएससी ला आता हक्क्याचं मुख्यालय असणार आहे नवी मुंबई बेलापूर येथे महाराष्ट्र राज्य महिला धोरणाला आज पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत ही खूप महत्वाची बाब आहे बावीस जून एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी महाराष्ट्र राज्य हे भारतातलं पहिलं राज्य होतं ज्यांनी महिलांसाठीचं धोरण सा जाहीर केलं होतं याच्यातल्या महत्वाच्या तरतुदी म्हणजे काय सरकारी आणि निम सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांसाठी तीस टक्के राखीव जागा वडिलांच्या संपत्तीमध्ये विवाहित मुलीला वारसा हक्काने वाटा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना प्रतिनिधित्व अशी महत्वाची वैशिष्ट्य घेऊन महाराष्ट्र हे भारतातलं पहिलं राज्य होतं ज्यांनी असं महिला धोरण आखलं शरद पवार यांनी हे धोरण जाहीर केलं होतं तर आज पंचवीस वर्ष झाल्यामुळे हे एक महत्वाची बाब आहे बुकमार्क मध्ये खूप महत्वाचं पुस्तक आलेलं आहे बघा हिकिज बेंगॉल गॅझेट द अनटोल्ड स्टोरी ऑफ इंडियाज फर्स्ट न्यूजपेपर अँड्रू ओटीस अँड्रू ओटीसनी बराचसा रिसर्च करून हे पुस्तक समोर आणलेलं आहे हिक्कीचे जे काही एफर्ट्स होते ते कुठेतरी हरवल्यासारखे होते बघा सगळ्यात पहिला जो न्यूजपेपर आला होता तो हिक्कीचं बेंगॉल गॅझेट त्याचं नावच होतं हिक्कीज बेंगॉल गॅझेट आपण बेंगॉल गॅझेट असं वाचतो तर ते नाव असं आहे हिक्कीज बेंगॉल गॅझेट आणि जेम्स ऑगस्टस हिक्की हा एक आयरिश नागरिक होता स्टोरी पण खूप इंटरेस्टिंग आहे मी ह्या आर्टिकल टाकलंय बघा टेलिग्रामला ते तुम्ही नक्की वाचा हिक आता याच्यातले काही महत्वाचे फॅक्ट आपण घेतलेले आहेत पण ही वाचण्यासारखं आर्टिकल आहे प्रत्येकाने वाचायला हवं म्हणजे आताचा कोलकाता तेव्हाचा कलकत्ता सतराशे ऐंशी साठी हिक्कीज बेंगॉल गॅझेट नामक वृत्तपत्र त्यांनी सुरू केलं होतं अवघ्या दोन वर्षांमध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि चर्च यातला भ्रष्टाचार त्यांनी बाहेर काढला होता म्हणजे जेम्स ऑगस्ट सिक्की हा एक पत्रकार म्हणून आणि तो वृत्त पत्र जे ते चालवत होता बेंगॉल गॅजेट ते खूपच परफेक्टली त्यांनी काम केलं होतं याचा परिणाम सिंपली झाला की ईस्ट इंडिया कंपनी चर्च यांनी त्याचं वृत्तपत्र बंद पाडलं कित्येक वर्ष तो तुरुंगात खितपत होता आता हे वृत्तपत्र दर शनिवारी प्रकाशित व्हायचं आणि एका प्रतीची किंमत एक रुपया होती म्हणजे बघा त्या काळात पण चांगला रेट होता याचा एक रुपया सतराशे अडुसष्ट विलियम बोल्स या कंपनीतल्या अधिकाऱ्यांनी त्याची बळतर्फी झाल्यानंतर वृत्तपत्र काढण्याचा प्रयत्न केला होता परंतु कंपनीच्या अंतर्गत भानगडी बाहेर येण्याच्या वितीने तो हाणून पाडण्यात आला होता म्हणजे सतराशे अडुसष्ट मध्येच हो वृत्तपत्र काढण्याचा जो काही प्रयत्न आहे तो विलियम बोल्स यांनी केला होता पण सक्सेसफुली वर्कआउट नाही झालेला ओपन टू ऑल पार्टीज बट इन्फ्लुएन्स बाय नन अशा पद्धतीने त्यांनी जाहिरात केली होती पण ते आणि त्यातून खूप उत्सुकता सुद्धा होती पण तो वृत्तपत्र चालू होऊ शकलं नाही पण बेंगॉल गॅझेट हे सर्वसामान्यांचा आवाज उठवणारं वृत्तपत्र होतं तर इंडिया गॅझेट हे उच्च भ्रू आणि शासनाची तडी उचलून धरण्यात येत असे म्हणजे दोन महत्वाचे आहेत बघा बेंगॉल गॅझेट सर्वसामान्यांचं आणि इंडिया गॅझेट हे उच्च भ्रू आणि शासनासाठीच होतं म्हणजे सुरुवातीला बेंगॉल गॅझेटसाठी गव्हर्नमेंट काही जाहिराती द्यायचं नंतर सगळ्या जाहिराती गव्हर्नमेंटच्या ह्या इंडिया गॅझेटमध्ये यायला लागल्या हिकीने मी पत्रकार का झालो असा लेख लिहिला होता त्याच्यावर खटले सुरू झालेत त्याच्यानंतर म्हणजे वॉरेन हेस्टिंगला पण त्यांनी बरंच धारेवर धरलं होतं लोकांना जर हे सरकार आपले प्रतिनिधित्व करत नाही असे वाटल्यास ते उठाव केल्याशिवाय राहणार नाहीत हे ते आहेत सगळे क्लाईव्ह फालतू वारसदार असं त्यांनी हेस्टिंगला म्हटलं होतं सतराशे चौऱ्याऐंशी साली त्याची तुरुंगातून मुक्तता झाली अठराशे दोन साली एका व्यापारी कलपतावर त्या हिक्कीचा मृत्यू झाला हिक्कीची जी स्टोरी आहे ती खूप इन्फ्लुएन्स आणि खूप महत्वाची या पुस्तकात दिली हे पुस्तक तुम्ही संग्रह पण संग्रही ठेवू शकता तुमच्या पण जेम्स ऑगस्टस हिक्की या पुस्तकामुळं येत्या काळात आपल्याला प्रश्न जे विचारले जातील ते मॉडर्न हिस्ट्रीमधल्या वृत्तपत्र जे काही आहेत वेगवेगळी त्याच्यावर विचारले जाण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत म्हणून जे काही वृत्तपत्र वेगवेगळे आहेत त्याचा अभ्यास नीट करून ठेवा येत्या काळामध्ये ते महत्वाचे असतील द यंग अँड रेसलेस यूथ अँड पॉलिटिक्स इन इंडिया द यंग अँड रेसलेस यूथ अँड पॉलिटिक्स इन इंडिया गुरमेहर कोर तुम्हाला नाव जर आठवत असेल बघा यांचं दुसरं पुस्तक आहे माझ्या वडिलांना पाकिस्तानने मारलेले नसून युद्धाने मारले आहे असं गुरमेहरनी स्टेटमेंट केलं होतं तिला खूप ट्रोल केलं गेलं होतं त्या काळामध्ये कारगिल युद्धात शहीद झालेल्या कॅप्टन मनजीत सिंह यांची ही मुलगी आहे तिचं पहिलं पुस्तक हे आत्मचरित्रात्मक होतं स्मॉल अॅक्ट्स ऑफ फ्रीडम दोन हजार एकोणावीस मध्ये दिल्ली विद्यापीठातून ती तिचं शिक्षण पूर्ण करून आता बाहेर येणार आहे तर पहिलं पुस्तक आत्मचरित्रात्मक स्मॉल अॅक्ट्स ऑफ फ्रीडम हे दुसरं पुस्तक आहे द यंग अँड रेसलेस यूथ अँड पॉलिटिक्स इन इंडिया त्याच्यानंतर चार्ल राईश हा लेखक पण आहे कायद्याचे प्राध्यापक पण होते यांचं निधन झालेलं आहे बघा ग्रीनिंग ऑफ अमेरिका या पुस्तकामुळे जगभरात त्यांना ओळख मिळाली अमेरिकन लोकांच्या जाणिवा आणि विकसनाचा इतिहास ह्या ग्रीनिंग ऑफ अमेरिका मध्ये आहे इतर पुस्तकं जर बघितली द न्यू प्रॉपर्टी एकोणीसशे चौसष्ट मध्ये आलं होतं इंडिव्हिज्युअल राईट्स अँड सोशल वेलफेअर एकोणीसशे पासष्ट मध्ये आलं होतं द लिबरल्स मिस्टेक्स एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये आलं होतं हा जो मॅप आहे बघा यवतमाळचा मॅप आहे एकदा असा प्रश्न विचारलेला आहे मॅप दिलेला आहे आणि विचारलेला आहे एमपीएससी मेन्स मध्ये पण आहे प्रश्न वेगवेगळ्या परीक्षांमध्ये मॅप दिला जातो जिल्हा विचारला जातो तर यवतमाळ लोकसत्तेला मॅप सगळ आहे बघा न्यूज तर यवतमाळचा हा मॅप आहे तुम्ही मॅप मधून सगळे जिल्हे नीट करून ठेवा बघा सौदीचा सा मॅप आपण वापरू शकतो त्याच्यानंतर एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिन पंतप्रधानांनी रांची झारखंड येथे योग दिन साजरा केलेला आहे बघा प्रभात तारा, प्रभात तारा मैदान आहे तिथलं चाळीस हजार उत्साई नागरिकांसोबत ते सहभागी झाले त्यांनी संबोधित केलं तर एकवीस जूनचा आंतरराष्ट्रीय योग दिन पंतप्रधान रांची झारखंड प्रभात तारा मैदान एफ एटीएफ फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सच्या काळ्या यादीतून नाव वगळण्यात पाकिस्तान यशस्वी झालेला आहे याच्या संबंधीची कोणतीही फॉर्मल घोषणा नाही झालेली पण बऱ्यापैकी ही न्यूज बाहेर आली आता एफ एटीएफ फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स कारण पाकिस्तान मधलं टेरर फायनान्सिंग आणि सगळ्या गोष्टी समोर आणल्यानंतर पाकिस्तानवर हा शिकंजा कसला गेला होता परंतु तुर्की चीन आणि मलेशिया यांचा पाठिंबा मिळाल्यामुळे काळ्या यादीतून त्यांचं नाव वगळण्यात आलं पाकिस्तानचं पॅरिसमध्ये तेरा ते अठरा ऑक्टोबर एफ एटीएची परिषद होणार आहे बघा जून दोन हजार अठरा पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये टाकण्यात आलं होतं मग ग्रे लिस्टमधून आता ते ब्लॅक लिस्ट मध्ये टाकण्यात येणार होते भारतासह अमेरिका आणि ब्रिटननी याला पाठिंबा दिला होता परंतु या प्रस्तावाला तुर्कीने विरोध केला होता चीन तर अपसेंट होतो त्यावेळेस पण आता चीन तुर्की आणि मलेशियाचा पाठिंबा असल्यामुळे काळ्या यादीतून पाकिस्तानचं नाव वगळण्यात आलेलं आहे बा महाराष्ट्रात नवजात बालकांच्या मृत्यूत वाढ झालेली बघा दोन हजार अठरा एकोणावीस सोळा हजार पाचशे एकोणचाळीस नवजात बालकांचा मृत्यू झाला याच्या आधी चार महत्वाची कारणं आहेत एक इन्फेक्शन दुसरं निमोनिया तिसरे लो बर्थ वेट म्हणजे जन्माच्या वेळेस कमी वजन असणं आणि ब्रिथिंग डिफेक्ट श्वास घेताना प्रॉब्लेम येणं या चार गोष्टींमुळे महाराष्ट्रामध्ये मा मा नवजात बालकांच्या मृत्यूमध्ये वाढ झालेली बघा जीएसटी जी पस्तावी पस्तीसावी बैठक झाली बघा जीएसटी जी परिषदेचे जे जी काही अध्यक्ष असतात ते फायनान्शियल मिनिस्टर असतात पहिल्या महिला फायनान्शियल मिनिस्टर म्हणून निर्मला सीतारामन यांनी ते भूषवलं याच्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे काय आधारचा ओळखपत्र आणि पत्ता म्हणून जीएसटी नोंदणी करता वापर करण्यास परवानगी मिळालेली आहे तर हे महत्वाचं आहे आधार आता आयडेंटिटी आणि ड्रेस प्रूफ म्हणून रजिस्ट्रेशन जीएसटी करता ग्राह्य धरलं जाईल एक जानेवारी दोन हजार वीस पासून इलेक्ट्रॉनिक इनव्हॉइसिंग सिस्टीम सुरू केली जाते बघा जीएसटीची जिच्यामुळे ई वे बिल जे काय आहे त्याच्यावरचा ताण कमी होईल एक जानेवारी दोन हजार वीस इलेक्ट्रॉनिक इनव्हॉइसिंग सिस्टम नॅशनल अँटी प्रॉफिटरिंग एजन्स ऑथॉरिटी नॅशनल अँटी प्रॉफिटरिंग ऑथॉरिटी अजून दोन वर्षासाठी काम करणार बघा याची जी मुदत आहे ती दोन वर्ष अजून वाढवण्यात आलेली आहे तर ही रुल्स बनवते गाईड करते गव्हर्नमेंटला की प्रॉफिटरिंग आणि या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत वर्कआउट कसं करावं नॅशनल अँटी प्रॉफिटरिंग ऑथॉरिटी दोन वर्षासाठी काम करणार राज्यसभेमध्ये पाच वर्षापेक्षा अधिक पडून असणारं विधेयक लॅब्स मानावं अशी सूचना आणि त्यावर वादविवादाची गरज आहे असं चेअरमन मी तुम्हाला सांगितलं ते ना व्यंकय्या नायडू त्यानंतर भारतात जंगलात एक टक्क्यानी वाढ झालेली आहे ना आता सध्याची भारताची जंगलाची टक्केवारी चोवीस पॉईंट एकोणचाळीस टक्के बघा तर याच्यावर आधारित एक एस सुद्धा आपल्याला विचारला जाऊ शकतो आपले जे एनवायरमेंट मिनिस्टर आहे जावडेकर यांचं स्टेटमेंट आहे बघा फॉर वन ट्री चॉप फॉर डेव्हलपमेंट वर्क थ्री टू फोर आर प्लांटेड जर तुम्ही विकासासाठी एक झाड तोडलं असेल तर तुम्ही तीन ते चार झाड लावली पाहिजे किंवा ती लावली गेली आणि तिच्यामधून मग वन पर्सेंटची वड्यास्ट स्टेटमेंट आहे एएसएला विचारलं जाऊ शकतं बघा युनायटेड नेशनचा वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्टस रिपोर्ट आपण बघितला होता दोन हजार सत्तावीस मध्ये चायनाला आपण सरप्लस करणार तर फर्टिलिटी रेज प्र, प्रजनन दर भारतात कमी झालेली राज्य कुठली आहे अकॉर्डिंग टू द वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट टू थाउजंड रिपोर्ट बिहार आहे उत्तर प्रदेश आहे हरियाणा आहे मध्य प्रदेश आहे झारखंड आहे आणि छत्तीसगड आहे तर अकॉर्डिंग टू द वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट रिपोर्ट फर्टिलिटी रेट कमी झालेली ठेवा बघा ती आपल्याला विचारली जाऊ शकते त्याच्यानंतर दक्षिण दा आशियाने सहकार्य का करावे या आशियाचा संपादकीय लेख आहे बघा द हिंदूला एक तर दक्षिण आशियाचा विचार केला तर तुम्ही थ्री पॉईंट फोर पर्सेंट जमीन आहे बघा लोकसंख्या खूप अधिक आहे जवळ फोर्थ ना थर्टी पर्सेंट पेक्षा अधिक गरीब जे जागतिक ते दक्षिण आशियामध्ये राहतात जगाच्या प्रतिमानशी सरासरी जीडीपी नाईन पॉईंट सिक्स्टी फोर पर्सेंट आहे दक्षिण आशियाचा सार्क बिमस्टेक बीबीआय या यासारख्या संस्था इथं वर्कआउट करतायत पण आपण बघितलं होतं सार्क काय इम्पॉर्टंट आहे जर भूटानचे अध्यक्ष त्यांनी पंतप्रधान त्यांनी स्टेटमेंट केलं होतं भूटानच्या यांनी की जर पाकिस्तान आणि भारत या दोघांनी जर काम केलं नाही तर इथं काहीच होऊ शकत नाही त्याच्यामुळे सार्क महत्वाचं हो आहे सार्कला बाजूला सरून बिमस्टेकला आपण प्रमोट करतोय सध्या त्याच्यानंतर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स याच्यामध्ये सतरा गोल आहे सतरा ध्येय बघा शाश्वत विकासाची आणि एकशे एकोण सत्तर इंडिकेटर्स आहेत त्याचे एसडीजी इंडेक्स जी दोन हजार अठराची तिच्यात जर तुम्ही बघितलं तर भारत एकशे बारावा आहे भूटान आणि श्रीलंका हे पहिल्या शंभरामध्ये बघा दक्षिण आशियातून आणि भारत एकशे बारावा आहे भारताचा सकारात्मक प्रतिसाद तुम्ही जर बघितला एसडीजी मध्ये किंवा चांगला परफॉर्मन्स कशा कशात झाला आहे तर एक गोल नंबर एक ध्येय नंबर एक गरीबी हटाओ तिच्यामध्ये त्याच्यानंतर गोल नंबर सिक्स स्वच्छता आणि स्वच्छ जल गोल नंबर बारा शाश्वत उत्पादन आणि कन्झम्पन गोल नंबर तेरा पर्यावरण गोल नंबर सोळा शांतता न्याय संस्थांचे सक्षमीकरण तर एक सहा बारा तेरा सोळा हिच्यामध्ये भारताचा सकारात्मक प्रतिसाद आहे भारताने खूप चांगली वाटचाल हिच्यामध्ये केलेली आहे भारताचा नकारात्मक प्रतिसाद जर तुम्ही बघितला तर तो गोल क्रमांक दोन म्हणजे झिरो हंगर शून्य भूक तर हा एक मेजर इशू आपल्याकडे हंगरचा अजूनही खूप मोठा इशू आहे गोल नंबर पाच लिंगभाव समानता लिंग भाव समानतेच्या बाबतीतही आपण अजून मागे आहोत आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की बऱ्याचदा एक्झाम्पल दिलेलं आहे वगैरे है कि दिले ले ना कि अभय कर, कमल चाकर लिंगभाव समानतेच्या बाबतीमध्ये मात्र महाराष्ट्र शासनाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये दुसरीचं जे पुस्तक आहे ते त्याचे बरेचशा न्यूज झालेले आहेत बघा की तिच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने शेप म्हणून कुकिंग करताना पुरुषाला दाखवलं गेलेलं आहे पोलीस म्हणून महिलेला दाखवलं गेलेलं आहे तर ते फोटो पण खूप वर्कआउट करतात ज्यावेळेस दिल्लीतला इश्यू झाला होता बघा दिल्लीमधली केस झाली होती निर्भयाची त्यावेळेस एनसीआरटी सीआरटी समिती बसवली हो होती ते एनसीआरटी च्या पुस्तकांमध्ये चित्र जी होती ती जेंडर बायस होती समितीने सांगितलं होतं म्हणजे वर्कर दाखवला तर मेकॅनिक दाखवला तर पुरुषच दाखवणार मेकॅनिकल इंजिनियर म्हणून स्त्री पण असते ती पण ते काम करते पण ते तसं वर्कआउट नाही केलेलं तर असं किती नर्स दाखवताना फक्त स्त्रीलाच दाखवणार ब्रदर पण असतो हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखवलं जात दा नव्हतं तर हा जेंडर बायस हे होता आपल्याकडे लिंगभाव समानता हा इश्यू आहे शेवटी त्याच्या असमानता तर याच्यामध्ये आपण मागे आहोत गोल नंबर नाईन उद्योग नाविन्यता पायाभूत सुविधा याच्यात सुद्धा आपण माग्या ऑपरेशन बंदर ऑपरेशन बंदर हे नाव कोडनेम फॉर बालाकोट स्ट्राईक साठी होतं तर ते आता समोर आलं फार कमी लोकांना माहित होतं तर ऑपरेशन बंदर बालाकोट स्ट्राईक आहे बघा बाबा रामदेव यांची ऑटोबायोग्राफी येते माय लाईफ माय मिशन याला को ऑथर सुद्धा आहे उदर मयूरकर हे पत्रकार आहे बघा तर बाबा रामदेव यांची ऑटोबायोग्राफी माय लाईफ माय मिशन हा प्रश्न विचारला जाण्याचे खूप जास्त चान्सेस येते त्या काळामध्ये त्याच्यानंतर इंटरनॅशनल लेवल ऑर्गनायझेशन हे मी टू ट्रीटी यांनी आणलेली आहे बघा कामाच्या ठिकाणी जो काही लैंगिक छळ होतो मी टूवर पण मी लेक्चर बनवलेलं आहे व्हिडिओ लेक्चर ते सुद्धा मी टेलिग्रामला लिंक शेअर करतो ते तुम्ही बघा म्हणजे गोष्टी क्लिअर होतील ज्या लोकांना मी टू बद्दल कन्सेप्ट क्लिअर नाही आहेत याला जे देश मंजुरी देतील त्यांच्यावर हे बंधनकारक असणार आहे त्या काळात तर ते एक लक्षात ठेवा आता व्हाय साऊथ एशिया कोऑपरेट असा जो काही मस्ट कॉपरेट आणि त्याच्यानंतर स्मार्ट डिप्लोमेसी इन फाईव्ह मूव्स असे दोन आर्टिकल्स होते तर द हिंदूला आलेल्या याच्यावर आपण युपीएससी जीएस साठी काय प्रश्न विचारला जाऊ शकतो तर एक चायना इज द न्यू रिजनल हॅज विथ द स्टेट इन द रिजन जम्पिंग ऑन द बँड वेगन विथाऊट मच रेजिस्टन्स म्हणजे चायना रिजनल प्रादेशिक हिच्यामध्ये आता अमेरिकेचा थोडाफार इन्फ्लुएन्स आधी दिसायचा तो पण आता नलिफाय होत चालला आहे आणि प्रादेशिक हिच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर चायनाला विशेष रेजिस्टन्स कुठलाही नाहीये आणि चायना एक नवीन हिजिमन म्हणून समोर येतोय द इमर्जन्स ऑफ द चायना पायवट इन रिजन विल अफेक्ट रिजनल पॉलिटिक्स गिव्ह युअर ओपिनियन आता चायना पायवेट हा जो कन्सेप्ट आहे की चायनाचा इन्फ्लुएन्स वाढत जाणं दिवसेंदिवस आणि त्याला कसल्याही प्रतिष्ठेचा प्रतिरोध न होणं असं रिजनमध्ये होत असताना हे कशा पद्धतीने रिजनल राजकीय जे काही इन्फ्लुएन्स आहे तिथला त्याला कसा अफेक्ट करणार आहे तुमचं ओपिनियन याच्याबद्दल काय आहे ते तुम्ही द्या दुसरं म्हणजे काय

वीस एकवीस जून संबंधीचा जो काही हे होता बघा लेक्चर म्हणजे कालचं त्याच्यावर विचारलेले हे प्रश्न आहेत बघा पाच तर त्याची उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायची आहे जेंडर बेस न्यायालय स्थापनेचा निर्णय कोणत्या देशाने घेतलेला आहे भारत अमेरिका पाकिस्तान ऑस्ट्रेलिया जेंडर बेस न्यायालय स्थापनेचा निर्णय खालीलपैकी कुठल्या देशाने घेतला आहे दोन स्टेटमेंट आहे बघा योग हा शब्द सर्वप्रथम ऋग्वेदात वापरलेला आहे योग संबंधीचं तत्वज्ञान पातंजली योग सूत्रात दिले आहे ओके okay? तर पहिलं अयोग्य ब योग्य अ आणि ब दोन्ही योग्य अ आणि ब दोन्ही अयोग्य योग हा शब्द सर्वप्रथम ऋग्वेदात आहे योग संबंधीचं तत्वज्ञान पातंजली योग सूत्रात आहे नव्याने किती फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशनची उभारणी करण्यात येणार आहे शंभर हजार पाचशे दहा हजार नव्याने किती फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशनची उभारणी करण्यात येणार आहे उच्च शिक्षणातील जागा दीडपट करण्यासंबंधीचं लक्ष कधीपर्यंत साध्य करायचं आहे आपल्याला दोन हजार बावीस दोन हजार चोवीस दोन हजार वीस दोन हजार पंचवीस उच्च शिक्षणातील जागा दीडपट करण्याचं जे काही लक्ष आहे ते आपल्याला कधीपर्यंत साध्य करायचं आहे त्याच्यानंतर पुढचं दोन स्टेटमेंट आहे बघा बॅक टू द विलेज हा महाराष्ट्राचा कार्यक्रम आहे दुसरं स्टेटमेंट आहे यात प्रशासकीय अधिकारी दोन दिवस गावात राहतील अयोग्य ब योग्य अ आणि ब दोन्ही योग्य अ आणि ब दोन्ही अयोग्य बॅक टू द विलेज हा महाराष्ट्राचा कार्यक्रम आहे यात प्रशासकीय अधिकारी दोन दिवस गावात राहतील ओके okay? तर हे पाच प्रश्न आहे बघा आजचे स्पॉटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जर तुमचे काही सजेशन असले तर नक्की कमेंट बॉक्समध्ये नोंदवा धन्यवाद विद्यार्थी